तुम्हाला एक गाणं माहितीये का, बंबई से गई पुना, पुना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी ना मिला सजना, अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर या बिहारी राजकारणांना, राजकारणी लोकांना विरोध केला, त्यांचा सुद्धा पट्टा हे गळ्यात बांधतायत. अहो, इंडिया नावाने हे सगळे एकत्र आले, पण पंतप्रधान भावी कोण ही याचं सुद्धा नाव ते ठरवू शकले नाहीत. म्हणून बंबई से गई पुना, पुना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी ना मिला सजना, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली. आणि धृतराष्ट्र काय म्हणताय, काय उपमा देताय? मुळात धृतराष्ट्रची भूमिका यांनी स्वीकारलेली होती. आणि धृतराष्ट्राला युद्धामध्ये काय झालं हे संजय सांगत होता. पण ह्यांचा संजय आहे ना, हा सुपारीबाज होता. त्यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती. कोणाला धृतराष्ट्र बोलतायत? अरे, आपण धृतराष्ट्राची भूमिका घेतलेली. आणि यांच्या ते म्हणतायत, कोविडमुळे माझ्या गळ्यात पट्टा आला होता, आत्ता मी पट्टा काढला आहे. तुम्ही पट्टा काढला असेल, पण अप्रत्यक्षरित्या तुमच्या गळ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पट्टा लावलेला आहे. अहो, यापुढे MIM आणि समाजवादीचा सुद्धा पट्टा बांधतील, काही भरोसा नाही आहे यांचा. त्याच्यामुळे कोणावर टीका करताय, काय टीका करताय, नवीन काय केलं भाषणात? त्यांनी दुसरीकडे असं म्हटलं की मार्केटमध्ये आजकाल बऱ्याच चायनीज वस्तू येतात, त्या चायनीज वस्तू या सगळ्या नकली असतात. खरेची जी उंची आहे ही खरी माझ्याकडे आहे. कितीही उंच उडण्याचा प्रयत्न केला, इतकी उंच जाल, इतकी उंच जाल की परत येणारच नाही. आणि आजचं सरकार आहे ते स्वतःला शिवसेनेपेक्षा मोठं समजते, जे नेते आहेत ते मोठं समजतात, असं देखील त्या वाक्याला जोडून बोलले. हे बघा, आम्ही कधीही स्वतःला शिवसेनेपेक्षा मोठे समजत नाही आहोत. मूळ शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे. शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा हे लाजत होते, घाबरत होते. वंदनीय शिवसेना प्रमुख असं सुद्धा म्हणत नव्हते, वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणत होते. यांनी कोणाला सांगावं आणि काय भाषण करत आहे? लहान मुलांनी एखादं भाषण पाठांतर केल्यासारखं आपण भाषण करत होतात. काय बोलताय? अहो, शत्रूच्या सुद्धा मरणाची गोष्ट आपण कधी करत नाही. त्याचा अर्थ काय होतो? एकदम वर जाणार, परत येणार नाहीत. काय बोलताय तुम्ही? कुणाच्या मरणाची वाट पाहताय? यावरून तुमची जी काही या सत्तेकरता सत्ता गेल्यामुळे तुमची जी काही मानसिक अवस्था झालेली आहे ना, ती दिसून येते. ज्या माणसाने आयुष्यभर तुमच्याबरोबर साथ दिली, ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला साथ दिली, ठीक आहे, आता ते बाजूला गेले असतील, परंतु त्यांचं मरण तुम्ही इच्छिताय? उद्धवजी, काय सत्ता गेली म्हणून अशा पद्धतीने बोलताय तुम्ही? कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? कुठे गेले बाळासाहेबांचे संस्कार? केवळ सत्ता. की ज्या लोकांनी रात्रंदिवस आपल्यासाठी काम केलं, ठीक आहे, ते बाजूला गेले असतील, त्यांचे विचार बदलले, त्यांनी तुमच्याशी जुळले नसतील, म्हणून त्यांनी वरती जावं, अशा पद्धतीची भाषा करताय? या महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला एक गाणं माहितीये का, बंबई से गई पुना, पुना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी ना मिला सजना, अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर या बिहारी राजकारणांना, राजकारणी लोकांना विरोध केला, त्यांचा सुद्धा पट्टा हे गळ्यात बांधतायत. अहो, इंडिया नावाने हे सगळे एकत्र आले, पण पंतप्रधान भावी कोण ही याचं सुद्धा नाव ते ठरवू शकले नाहीत. म्हणून बंबई से गई पुना, पुना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी ना मिला सजना, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली आहे.